पणा देवाशपथ खरं सांगीन खोटं सांगणार नाही. देवाशपथ खरं सांगीन खोटं सांगणार नाही. आपलं नाव? राजाराम. असं नाही, संपूर्ण नाव सांगायचं. मला माहित नाही, मला माझ्या मालकांनी वाढवलं. कोण मालक? अमिताभ साहेबांचे वडील. ऑर्डर ऑर्डर. अमिताभ कोण? जोशी साहेब, साहेबांचे मित्र आहेत त्यांचे वडील. बर. हे साहेब, दिनांक 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी तुझ्या फार्म हाऊसवर राहत होते. हो, त्यांच्या मिसेसही होते त्यांच्याबरोबर. अच्छा, कुठे आलं आहे फार्म हाऊस? कोकणात खेळ राहतं गाव, समुद्राकाठचं गाव आहे. हां हां. या फार्म हाऊसवर एखादा टीव्ही फोन असेलच ना? नाही, साहेबांना फोनही आवडत नाही आणि टीव्ही नाही. कुठे? पॉईंट टू बी नोटेड युअर ऑनर. मिस्टर आशुतोष इनामदार यांना टीव्हीवरच्या बातम्या कळणं शक्यच नव्हतं, कारण फार्म हाऊसवर टीव्ही नव्हता आणि लँडलाईन नसल्यामुळे ते कोणालाही फोन करू शकले नाही. त्यांच्याकडे मोबाईल होता पण. पॉईंट टू बी नोटेड युअर ऑन. तुला कसं कळलं त्यांच्याकडे मोबाईल होता? त्यांनी फोन बंद करून ठेवला होता, पण जेव्हा ते बाहेर फिरायला जायचे तेव्हा तो फोन रूम मध्येच असायचा. तू त्यांना कधी त्या मोबाईलवर न बोलताना बघितलं होतंस? नाही, वकील साहेब ते हनीमूनला आले होते. त्रास नको म्हणून मोबाईल नको असं वहिनीनं सांगताना मी ऐकलं होतं. नो मोर क्वेश्चन्स युअर ऑनर. युअर विटनेस प्लीज. राजाराम, तू साहेबांचं बोलणं चोरून ऐकायचंस का? काहीतरीच काय वकील साहेब. अहो, त्यांना चहा घेऊन जायचो तेव्हा त्यांचं बोलणं ऐकू यायचं मला. बर. तुमच्या गावात पेपर वगैरे येतो का? हो, मुंबईचा पेपर येतो, पण आजचा पेपर उद्या येतो. बर. तू वाचतोस की नाही पेपर वगैरे? नाही, साहेबांची परवानगी नाही आहे पेपर आणायची. राजाराम, तू जेव्हा साहेबांचं बोलणं ऐकायचंस? नाही नाही, मी नाही ऐकायचो. अरे म्हणजे तेच, तुझ्या कानावर यांचं बोलणं पडायचं तू काम करत असताना, तर तेव्हा हे मुंबईला कधी परत जायचं असं कधी म्हणाले? नाही नाही, त्यांची अजिबात इच्छा नव्हती मुंबईला परत जाण्याची. रमले होते ते एकमेकांबरोबर. रमले होते? आता हनीमूनला आलेलं जोडपं रमलं होतं याचा अर्थ समजून घ्या वकील साहेब. ऑर्डर ऑर्डर. बरोबर, ते मला नको सांगूस. तुझे साहेब मुंबईहून पळून आले होते पोलिसांपासून वाचण्यासाठी, माहिती आहे? अहो, काहीतरीच काय. उलट एक बाई त्यांना मुंबईहून न्यायला आली होती आणि त्याच रात्री ते घाईघाईत निघून गेले. तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी त्यांचा मोबाईल फोन वापरला आणि कुणाशी तरी बोलत ते निघून गेले. नो मोर क्वेश्चन्स युअर ऑनर. युअर ऑनर, राजारामची साक्ष असा एक स्पष्ट पुरावा आहे की ज्याच्यावरून हे सिद्ध होतं की आशुतोष इनामदार हे पळून गेले नव्हते आणि मुंबईत जे जे काही घडते त्याविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. Court is adjourned till tomorrow. Thank you. हडप, आम्ही पुढे होतो, तुम्ही मला ऑफिस मध्ये येऊन भेटा. ठीक आहे, चला. चल चल चल, परत आलं, वेळेवर आलास. काढा वाचल लवकर, जाम भूक लागली आहे. दादा. हा, काय 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 लपून ठेवलंस आमच्यापासून? मी काय लपून ठेवणार आहे, इथं स्वतःच लपून बसायची वेळ आली. त्याबद्दल नाही बोलत आहे मी. मग कल्पना मैंने भेटली आज. काय आली आहे ती? काय म्हणाला? कोण कोण कल्पना? कोणाची वहिनी? हा, माझी वहिनी, तुझी होणारी बायको. आणि घरी का ना सांगितलं साईबाबांना? काय बोलतोय हा, काय बेडबीट लागले का? कोणी सांगितलं मी लग्न करतोय म्हणून? अरे कोणी काय, स्वतः वहिनीच आली आहे इथे. काय तूच तर फक्त तिला मला भेटायला सांगितलंस ना? काय बोलतोयस तू, काय बरा आहेस ना? वहिनी जर कोण आहात तुम्ही? हा, आता उगाच माझ्या समोर लपोलपी करू नकोस. शाणपणा करू नकोस, जरा गप्प बस. खोटं बोलतात या बाई तुझ्याशी. कोण आहात तुम्ही? इथे कशाला आला? सांगते.
सगळं सांगते पण मला आधी तुम्ही सांगा तुम्ही इथे अशा अवस्थेत का लपून बसलाय तुम्हाला काय करायचं हे संजू आणखी कोणी आलाय यांच्यावर नाही मी एकटीच आली काही घाबरू नका तुम्ही हे बघा मी तुम्हाला काही एक सांगणार नाही हा मला सांगा आधी कोणी पाठवलंय तुम्हाला इथे जोशी मी आरती इनामदार तुमच्या आशू सरांची बायको काय म्हणजे तुम्ही माझ्याशी खोटं बोललात ना हो पण नाहीतर मला ह्यांच्यापर्यंत पोहोचताच आलं नसतं हो बाई आता आणखी खोटं बोलू नका मला माहिती आहे तुमची माणसं आली असतील मला मारून टाकायला संजू चल आपण पटकन एक मिनिट प्लीज प्लीज तुम्ही माझं ऐका मी खरंच आशू सरांची बायको आहे गेले 2 दिवस आम्ही तुम्हाला शोधतोय कशासाठी अहो कोर्ट केस सुरू झाली आहे त्या फूड पॉइझनिंगची तुमची साक्ष खूप महत्वाची ठरणार आहे जोशी मी तुम्हाला न्यायला आली आहे मुंबई नाही नाही मी नाही येऊ शकणार नाही हो मला भीती वाटते ती माणसं मारून टाकतील मला कोणत्या कोणती माणसं बघा मी सांगितलं होतं आशू सरांना आपल्या कंपनीत ते त्या माणसांचे हस्तक आहेत म्हणून तो सागर तो वाटतो तितका साधा माणूस नाहीये तुम्हाला माहिती नाही हो काही त्याचे किती वाईट आणि डेंजरस माणसांचे संबंध आहेत माहित नाही तुम्हाला मी जर साक्ष दिले ना तर कोण काही नाही प्लीज तुम्ही जाओ इथून प्लीज हे बघा मला जेवढी शक्य होती ना तेवढी मदत केली आहे मी इनामदारांना पण आत्ताच तर तुमच्या मदतीची जास्त गरज आहे जोशी तुम्हाला काहीही होणार नाही पण तुम्ही साक्ष दिली नाहीत ना तर आशुतोष इनामदार उगाच झडकते नाही मी नाही मदत करू शकत प्लीज प्लीज जोशी तुम्ही माझं ऐका आता मी इथे थांबू का तुम्ही जाता इथून तुला अक्कल नाहीये हा तुला सांगितलं होतं ना कोणाला आणू नकोस म्हणून इथे गाडीची अक्कल नाहीये आता आणखीन एक जागा शोधावी लागेल लपून बसायला नाही पण हडप साहेब मला तुम्ही सांगा त्या धुराची तुम्ही उलटापासून का घेतली अरे मला तुम्ही एक गोष्ट विसरताय की तुमची ती सही खोटी होती याला हस्ताक्षर तज्ज्ञाची साक्ष हा एकच पुरावा आपल्या बाजूने आहे आजच्या राजारामच्या साक्षीने आपण फार तर एवढं सिद्ध करू शकतो की हे त्यावेळेला फार्म हाऊसवर होते पण तुम्ही त्यावेळेला तिथे का गेला होतात नेमके याच वेळेला का गेले होते याला काय उत्तर आहे आपल्याकडे आणि धुराची उलट तपासणी घेण्याचा काही उपयोग झाला नसता कारण राजारामची साक्ष व्हायची होती ज्याच्यात आपण हे सिद्ध केलं की हे त्यावेळेला ट्रेसेबल नव्हते पण त्या धुरतला आशुतोष येण्याचा पत्ता कसा लागला हे तरी तुम्ही विचारू शकला असतात नाही आणि हडप साहेब तुम्ही जर का त्यांचंच म्हणणं गृहीत धरायला लागलात आणि त्यांची उलट तपासणी घेतली नाहीत ना तर त्यांना तसंच वाटणार आहे हे बघा त्यांना खोटं पाडण्यापेक्षा सध्या आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यावर आपण भर देऊया एकदा का जोशी सापडला की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील हॅलो हॅलो मी आरती बोलतेय आरती तू परत कशी नाही आलीस अजून तुला काय सांगितलं होतं हो तुम्ही आता चिडू नका माझ्यावर मला तुम्हाला एक खास बातमी द्यायची तो जोशी आहे ना तो सापडलाय काय जोशी सापडला कुठे कोल्हापूरला इकडे लपून बसला होता तो कोल्हापूर मध्ये म्हणजे तू आता आहे तुझ्या बरोबर त्याला फोन दे नाही हो मी त्याला भेटले त्याला समजावायचा सुद्धा प्रयत्न केला पण तो काही ऐकायलाच तयार नाहीये माझं पण तो लपून का बसलाय तो असं म्हणत होता की कोणीतरी त्याला धमकी दिली होती की साक्ष दिलीस तर मारून टाकू म्हणून सागरचं पण नाव घेतलं त्याने हा सागर खूप डेंजरस माणूस आहे हो बरं ते जाऊ दे आता मी तुम्हाला ते आल्यावर सांगते ना सगळं तुम्ही आत्ताच्या आत्ता तिथून निघा आणि इकडे या आरती अगं इथे कोर्ट केस चालू आहे मी कसा येणार तिकडे आशू तू दुसऱ्या कोणाला तरी पाठव आणि तिला म्हणून तू पण लगेच निघून ये म्हणून बघा जोशी निसटता कामा नाहीये हे बघ आरती तू इकडे निघून ये बरं हो पण मग तो पळून गेला परत तर नाही मी इथेच थांबते आणि त्याच्यावर पाळत ठेवते तुम्ही या ना लवकर इकडे हो तिला म्हणून प्लीज निघू नये काही रिस्क घेऊ नकोस आरती तुला कळत नाहीये का अगं तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो हे बघ वहिनी पण सांगते तुला इकडे ला तू इकडे निघून ये बर ठीक आहे बघते हॅलो हॅलो आर काय झालं काय म्हणाली ती ती म्हणाली मी येऊ शकणार नाही वहिनी आपल्यालाच काहीतरी करावं लागेल ऑलरेडी मी काही माणसांना सांगून ठेवलंय
हॅलो, हां कुठे आहात रे तुम्ही? तो माणूस तिथून कुठेतरी दुसरीकडे जाऊन गायब होतो. म्हणजे काय? अरे तो तिथून कुठेतरी जात असेलच ना, का हवेत गायब होतो? नाही तुम्हाला काय पटतंय ना मी काय म्हणतोय ते? नीट फॉलोअप ठेवा. या वेळेला आपल्याला ते गोडाऊन शोधून काढलंच पाहिजे. अंडरस्टँड? इन अंडर एनी सर्कमस्टान्सेस प्लीज. ओके. हां चौधरी साहेब आपणच का? तुम्ही कोण साहेब? मला त्या रूपश्री किडनॅपिंग प्रकरणात ना मला एक महत्वाचा धागा सापडलाय. रूपश्री किडनॅपिंग बद्दल महत्वाचा धागा? हा. पण मला हे सांग तू कोण आहेस? अहो मी राजेश. राजेश? अहो ते जे आशुतोष इनामदार आहेत ना ज्यांनी रूपश्रीच्या किडनॅपिंग बद्दल कंप्लेंट केली आहे, मी त्यांच्या बायकोचा सख्खा भाऊ, म्हणजे त्यांचा सख्खा मेवणा. हो असे. तुम्ही प्लीज बसा. हा प्लीज. हा आता मला नीट शांतपणे सविस्तर सगळं सांगा. कसं ना साहेब, मी माझ्या एका क्लायंट बरोबर ना एका हॉटेलमध्ये बसलेलो, म्हणजे चायना लाईफ बद्दल त्याला समजावून सांगत होतो. म्हणजे ती जी उशी आहे ना त्याच्यावर डोकं ठेवून झोपलं की अतिशय शांत झोप लागते. मिस्टर राजेश इतकं सविस्तर नको, पुढे. तर माझी ती जी मीटिंग होती ना, तो जो क्लायंट होता तो मला कुठलाही डिसिजन न देता असाच निघून गेला. म्हटलं झालं, ही मीटिंग पण फसली. मिस्टर राजेश कम टू द पॉइंट. तर मी अजून एखादा बकरा क्लायंट मिळतो का म्हणून इकडे तिकडे बघायला लागलो. तर मला एका टेबलावर ना एक माणूस बसलेला दिसला. तो इन्व्हेस्टमेंट माल वगैरे असं काहीतरी बोलत होता म्हणून मी त्याच्याकडे गेलो. तर तो अचानक गडबडला. मग पुढे? तर मी माझं बिझनेसचं प्रपोजल घेऊन त्याच्याकडे गेलो तर त्याने मला जुमानलाच नाही आणि फोनवर बोलता बोलता तो अचानक निघून गेला. पण त्याच वेळेला तो असं म्हणाला की मला रूपश्रीबद्दल कुठलाही धोका पत्करायचा नाही आहे. आर यू शुअर? हो. म्हणजे काय साहेब, मी माझ्या कानाने अगदी स्पष्टपणे ऐकलं म्हणून तर तुम्हाला सांगायला आलो ना. गुड. मला सांगा की तो माणूस दिसायला कसा होता? म्हणजे असं वाटत होतं की ही इज कनेक्टेड विथ अंडरवर्ल्ड किंवा यु नो. अहो दिसायला तर एकदम व्हाईट कॉलर माणूस वाटत होता, म्हणजे एखाद्या बँकेतला कॅशियर वगैरे वाटावा ना असा. म्हणून तर मी माझं प्रपोजल घेऊन त्याच्याकडे गेलो. आय सी. बरं तुम्हाला त्याचा चेहरा नीट आठवतो? हो. म्हणजे काय? अहो 100%. गुड. ओम राम ह्रीम रूम ह्रैं रौं फट स्वाहा विचित्र वीर हनुमन मम सर्व शत्रून भस्मं कुरु हन हन हुं फट स्वाहा एकादश शतवारं जपित्वा सर्व शत्रून वशमानयति नान्यथा इति. आता बोल काय म्हणत होता? स्तोत्र. मला आणि राम रक्षा शिकवलं होतं पण हे काहीतरी वेगळंच आहे. तुम्हाला भीती वाटते म्हणून म्हणता तुम्ही? हे बघ, स्वतःला वाटणाऱ्या भीतीपासून स्वतःच स्वतःचं रक्षण करायचं असतं नेहा. म्हणजे? बघू नंतर. पण तू झोपली नाहीस अजून? नाही. का? ए नाही नाही म्हणायचं, नाही म्हणायचं. काका काकू आई कोणी झाले नाहीयेत ना अजून. म्हणजे तुला भीती वाटते का एकटीला? नाही, मी गणितातली कोडी सोडवत होते. मग सुटली का सगळी? हो बघा. बघू. बरोबर. पी. बरोबर. टी. बरोबर. सोप आहे. स्टॉप. हे काय आजोबा, तुम्ही एकाच चान्स मध्ये ओळखलं. आता मी शब्द ठरवणार बरं का? आमचा शब्द आहे पाच अक्षरी. ए. नाही. आय. बरोबर. बरोबर. आता पाच अक्षरी. पाच अक्षरी. आर नक्की आहे. बरोबर, आर आहे. आता सांग बर. एन आहे. एन पण आहे. रेन. ब्रिंग. नाही. प्रिंट. अरे बरोबर. बरोबर. वा 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 वा. Run it quick! Yeah! Hey, hey, hey! Run, run, run! Yeah, let's go! Kala. Hut! You're going to the station. Sub-inspector Gadman is going to get you. You're going to get an admission. Quick! Rupa Shri. रूपश्री.
रूपश्री सावकाश हळू उठून बसा. रूपश्री कर्णिक इन्स्पेक्टर चौधरी घाबरू नका काळजी करू नका यू आर सेफ नाऊ. सावकाश चालता येईल हळू का ॲम्ब्युलन्स आणू. सावकाश सावकाश चालू शकाल. सावकाश हळू मी तुला सांगितलं होतं ना परत यायला तू का नाही आलीस परत. अहो तो जोशी माझ्या समोर होता मी सांगत होते तुम्ही न्यायला या त्याला म्हणून तर तुम्ही तुमची माणसं पाठवलीत त्यांना बघून तो आणखीनच घाबरला. वहिनी आत्ता ते जोशीची साक्ष किती महत्वाची आहे माहिती आहे ना तुम्हाला. हो आरती अगं पण तू एकटीने जाण्याची रिस्क घ्यायला नको होतीस एवढंच म्हणायचंय त्याला. नाही आणि हे काय करण्याची हिला गरज होती का आणि आत्ताच हिला कुठनं सुचलं आणि मला कळत नाही हे असे पंजाबी ड्रेस घालून ती का त्या जोशीला पटवायला गेली होती का. आशू तुला एक्झॅक्टली कशाचा राग आलाय. तिने पंजाबी ड्रेस घातलाय त्याचा आलाय का ती कोल्हापूरला गेली त्याचा आलाय. नाही नाही तिने पंजाबी ड्रेस घालू देत जीन्स शर्ट घालू देत नाही तर मिनी स्कर्ट घालू देत मला त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण आपण जसे जोशीला शोधतोय ना तसेच आपले शत्रू त्याला शोधताय ही जर का त्यांच्या तावडीत सापडली असते तर. नाही सापडली ना. आरती काय म्हणाला जोशी. हो त्याला त्याच्या जीवाची एवढी भीती बसलीये की तो इकडे येऊन साक्ष द्यायला तयारच नाहीये. बघ हे सगळं आम्हाला माहिती आहे याच्यात नवीन काय शोध लावलास. हे बघा त्यावेळी मला जे सुचलं ते मी केलं. आरती आशू आशू मला वाटतं तू उगीच चिडतोयस. अरे आपण दोघंही आता इथनं हलू शकत नाही आहोत त्यामुळे तिला तिच्या परीने जे योग्य वाटलं ते तिने करण्याचा प्रयत्न केला दॅट्स ऑल. फक्त आरती तू जाण्यापूर्वी आम्हाला या सगळ्या गोष्टीची कल्पना का नाही दिलीस. यांनी जाऊ दिलं असतं मला मी आधी सांगितलं असतं तर. मुळात मी काही करू शकते ह्यावरच विश्वास नाहीये त्यांचा. कमीत कमी मी त्या जोशीला शोधलं आणि शत्रूच्या तावडीत न सापडता परत आले ना मी. आरती अगं काय म्हणायचं. तुला नक्की समजलंय तिला काय म्हणायचंय ते.